लाल मातीतली कुस्ती म्हणजे राज्य सरकारकडून कोबाड गांधी यांच्या फ्रॅक्चर्ड फ्रीडम या इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवादाला जाहीर झालेला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार रद्द करण्यात आलाय आणि हा अनुवाद अनघा लेले यांनी केला होता त्यांना जाहीर झालेला पुरस्कार रद्द करण्यात आलाय. पुस्तक न वाचता सोशल मीडियावर झालेल्या गदारोळामुळे पुस्तक हे पुरस्कार रद्द केल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. राज्य सरकारकडून हा साहित्य पुरस्कार रद्द झालेला आहे आणि सोशल मीडियावरच्या गदारोळामुळे हा पुरस्कार रद्द झाल्याचं लेले यांनी सांगितलंय आणि त्यांच्याशीच या सगळ्या संदर्भात संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी. अनघा लेले अनुवादित फ्रॅक्चर्ड फ्रीडम या पुस्तकाचा पुरस्कार महाराष्ट्र शासनाने रद्द केलेला आहे. आपल्याबरोबर लेखिका अनघा लेले आहेत. मॅडम, या पुस्तकाचा पुरस्कार रद्द करण्यात आला आहे, तुम्हाला कधी माहिती मिळाली? रद्द केल्याची माहिती मला 12 तारखेला प्रकाशनाकडून महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईटवर जो GR आला तो त्यांनी मला पाठवला. पुरस्कार रद्द का केला असं का वाटतं? मला असं वाटतं की सोशल मीडियावरून जे कोबाड गांधी यांच्या नावावरून जे वादळ उठवलं गेलं त्याचा परिणाम होऊन केवळ ते पुरस्कार रद्द करण्यात आला असावा. कारण म्हणजे मंत्र्यांच्या याच्यामध्ये त्यांनी जे वक्तव्य म्हणजे ते सुरुवातीला जे सांगितलं त्याच्यातसुद्धा त्यांनी त्याचाच उल्लेख केला होता. म्हणजे हे सगळं सरकार बदलल्यानंतर अशा पद्धतीने पुस्तकाचं अनुवादित केलेलं असेल तर पुरस्कार रद्द केले जातात असं काही झालं असं काही संशय वाटतो? नाही, त्याचा काही म्हणजे सरकार बदलण्याचा वगैरे काही संबंध मला तरी काही कल्पना नाही. पुस्तकावरती भर जरी असला तरी आपण जर बघतो की वेळोवेळी साहित्यिकांना डावलण्याचा प्रयत्न केला जातोय हा सगळा प्रकार आहे का? मला असं वाटतं साहित्यिकांना किंवा या सगळ्या सांस्कृतिक गोष्टींना जितकं महत्त्व द्यायला पाहिजे त्यापेक्षा हे सोशल मीडियावरती जो गदारोळ होतोय किंवा त्या गोष्टींना जास्त महत्त्व येतंय असं मला वाटतं. म्हणजे त्याच्या दबावाखाली म्हणजे ॲक्च्युअल पुस्तक वाचून त्याच्यावरती खरंच काही आक्षेपार्ह आहे का ते बघून मग त्याच्याबद्दल काही अहवाल घेऊन असं केलं असेल असं मला वाटत नाही आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबरसह सागर आव्हाड, G24 पुणे.